गेल्या 30 वर्षापासून विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले दयानंद किरतकर यांनी कल्याण पूर्व लोकसभा मतदारसंघातून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले दयानंद किरतकर यांनी 2009 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना स्थानिक प्रश्नांची चांगली जाण आहे. सर्व महापुरुषांच्या जयंत्या स्मृती दिन साजरे करण्यात ते आघाडीवर असतात. कला उत्सव भीमोत्सव यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. महिलांच्या अधिकारांसाठी ते नेहमी जागरूक असतात. त्यासाठी त्यांनी अनेक कार्यशाळा चर्चासत्रे परिषदा यांचेही आयोजन केले आहे. ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज. आता निवडणुकीचा फॉर्म जर मी भरलेला आहे तर प्रचार हाच आमचा रणनीती असणार आहे. या 15 दिवसामध्ये 18-19 लाख लोकांपर्यंत पोहोचणार नाही आहे त्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आज आमच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जितकं होता होईल तितका लोकांपर्यंत फुलेशाहू आंबेडकर विचारधारा पोहोचवण्याची आणि बहुजन समाज पार्टीचा अजेंडा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. 2500 वर्षापूर्वीचा भारत सम्राट अशोकाच्या काळातला भारत निर्माण करण्याचा आमचा फुलेशाहू आंबेडकर विचाराचा भारत हा निर्माण करण्याचा आमचा संकल्प असणार असल्यामुळे या ठिकाणी आम्ही बहनकुमारी मायावतीजी यांना पंतप्रधान बनवण्याचा या ठिकाणी मनाशी छंग बांधलेला आहे. प्रचाराची रणधुमाळी आमची अशी असणार आहे की या ठिकाणी आम्ही तमाम प्रेक्षकापर्यंत जाणार आहे. आमचा विचार करणार आहे, विचार पोचवणार आहे, समतामूलक विचार. आज फुलेशाहू आंबेडकर विचाराची या देशाला गरज आहे. यामुळेच आम्ही या ठिकाणी निवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्वा बहनकुमारी मायावतीजी आमच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात इथे येणार आहेत आणि या ठिकाणी आता 2 सभा आमच्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि 2 सभा मुंबई आणि ठाण्यामध्ये या कोकण भागामध्ये होणार आहेत.